हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप खूप मजेत असणार, कारण की मी पण खूप मजेत आहे गाईज। तर सगळ्यात प्रथम मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथे असेच व्हिडिओज बघायला भेटतील चांगले चांगले। तर गाईज, मी आजची व्हिडिओ बनवते बिकॉज असा टॉपिक आहे त्या व्हिडिओचा, म्हणून मी तुमच्यासोबत आजची व्हिडिओ शेअर करते। कारण की बरेच दिवस झाले आपले सगळे सबस्क्रायबर बोला किंवा आपले ताई दादा किंवा आपले सगळे लोक खूप मनापासून विक्रांतवरती प्रेम करत आहेत, म्हणून ते खूप मनापासून बोलत आहेत की विक्रांत बाबा केस काप, किती दिवस झाले तू केस नाही कापले, तुझे केस खूप विचित्र वाटतात, चांगले वाटत नाही आहेत। तर तुम्हीच काय गाईज, जर मी पण स्वतः त्याला कधीपासून बोलत आले की विक्रांत तू केस काप, केस चांगले नाही वाटत आता बस झालं, तो बोलतो फॅशन आहे। मी बोलले त्याला आय नो दॅट तू फॅशन केले, कारण की तुम्ही स्मूथिंग वगैरे केली होती केसांची, तर ती तेवढ्यापुरती ती मला चांगली वाटली। त्याच्यानंतर तू ती केसांची प्रॉपर केअर नाही केली, तुझी केस ती खराब दिसायला लागली आणि ते खराब दिसून ती वाढू लागली, तर वाढले तर त्याच्यामध्ये ते असं म्हणजे समोरच्याला बघताना असं वाटतं की ते चिमणीचं घरटं आहे की काय असं वाटतं म्हणजे, आणि खरंच तसं वाटतं ते केस खूप आता खराब वाटायला लागली। तर सो तुम्ही सगळे सांगून खूप थकलात, खूप सगळेजण बोललात कमेंट करून, पण तुम्ही लोक बोललात की विक्रांत दादा केस काप वगैरे किंवा विक्रांत तू केस वगैरे कट कर। तर मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही सगळे बरोबर बोलत होते, कारण की कसं आहे ना, ज्याच्याकडं आता तो बोलतो की ही माझी स्टाईल आहे बोलते मला आवडली बोलतो, तर आता ते त्याला चांगलं वाटतं, पण जेव्हा समोरून कोण बघतं तेव्हा ते चांगलं नाही वाटत ना, तसंच काहीच आहे। तर मी पण असा विचार केला की म्हणजे मी तर कधीपासून त्याला बोलत होती का तू केस काप बाबा, मला पण आवडत नाही तर तुझी केसं आताही काप तू, तर बोलतो नको। तर मी त्याला खूप खूप रिक्वेस्ट केली, त्याच्या मागे मी खूप लागली कालपासून, काल पण नाही 2-3 दिवस झाले मी त्याला बडबडून बोलते की तू केस काप, तू केस कट कर, मला काही माहीत नाही, आता मी दिवसभर बोलणार। तर तो मला बोलतो आहे की ठीक आहे, एक मिनटात डोर ओपन करते, कोणतरी आले। तर आता वॉचमॅन आले होते की गाडी थोडी काढा, कारण की ते सर्व्हिसिंग काही करायची ती कुठली तरी म्हणून, तर विक्रम घरात नाही आहे, त्याला मी केस कापायला पाठवून दिलं जबरदस्तीने, त्याला बोलली तू जा केस काप आणि चांगले केस कापून ये, मी सोबत जाणार होती, पण तो बोलला तू नको माझ्यासोबत बोलतो, मी जाऊन केस कट करून येतो, म्हणजे मी सांगतो कसं कापायचं आहे ते, कारण की मी गेले असते मी बोलले असते एकदम बारीक करून टाक केस असे बोलले असते, कारण मला पण आवडत नाही ना, कारण की चांगलं नाही वाटत ते फॅशन, म्हणजे फॅशनसारखी पाहिजे, आता ती फॅशन होती तशी त्यांनी केली होती, पण ती आता म्हणजे हे झाली एकदम, ती केसं वगैरे वाढली तर आणि त्याच्यामध्ये तो प्रॉपर केसांचं म्हणजे जे काय आहे प्रोडक्ट ते पण तो लावत नव्हता मी, तर बस केस धुवायचं असा शॅम्पूने वगैरे आणि सिरम वगैरे लावायचं नाही काहीच नाही, सो त्याच्यामुळे ते केस खूप त्याची खराब झाली, तर चांगली नव्हती वाटत ती, जसं तुम्हाला नव्हती वाटत चांगली बघायला तसं मलासुद्धा नाही वाटत आहे असं नाही, म्हणजे मला काही लोकं बोलतात की रियांशी तू स्वतः खूप चांगली राहते वगैरे, व्यवस्थित कपडे घालते, व्यवस्थित सगळं म्हणजे राहते, टापटीप राहते, तसं त्याला पण सांग ना तू राहायला। तर मी तर त्याला नेहमी सांगते गाईज, असं नाही की तुम्ही मला असं नका जज करू की मी फक्त माझंच बघते, असं काय नाही, मी जेवढं मी मला स्वतःला चांगलं ठेवते तसंच मी त्याला पण ठेवायला बघते, पण त्याला ते नाही आवडत, त्याला कधी कधी नाही छान वाटत ते मी सांगितलेलं, त्याला असं वाटतं की मी जे आहे तेच चांगलं असं त्याला वाटतं, तर सो मी त्याला हे केसं त्याला मी कधीपासून बोलली, मग त्याने आत्ता कुठं ते मनावरती घेतलं म्हणून त्याला मी बोलली तू जा जबरदस्ती तू केसं कापूनच या, मला माहीत नाही, तो बोललं ठीक आहे बोलतो मी जातो बोलते केसं कापायला, त्याला असं मी बोलून बोलून तो गेला केस कापायला, नाही तर तो अदरवाईज तो गेलाच नसतो केस कापण्यासाठी, बोलो तर मी कापणारच नाही केस, तुम्ही बोलले मला माहीत नाही तू केस कापूनच घरी यायचं आज, तर असं बोलली त्याच्यामुळे मग तो, नाही तर मी बोलतो तुझ्याशी बोलणार नाही कधीच, तर मग बोलतो नाही नाही बोलतो जातो बोलते मी केस कापून येते, म्हटलं बस चालेल ना, ते खूपच खराब वाटायला लागले, तर सो मी त्याला पाठवले केस कापायला, मी नाही गेली, तर त्याला मस्त आवडलं की ही म्हणजे मी गेली असते मी त्याला बोलले असते की अजून बारीक करून टाक केस, तर बोलतो की पहिल्यापेक्षा तरी बोलते केसं माझी ही चांगली आहेत बोलते, तू मला काय पण बोलू नको बोलतो असं मला बोलतो, मी म्हटलं की का नाही म्हटलं, या केसांमध्येच म्हटलं तुझ्या स्पेशल हा ब्लॉग बनवते, कारण की कसं आहे ना तू करतच नाही आहेस ना, म्हटलं केसच कापत नाही आहे म्हणून, तर बोलतो ठीक आहे, मग तो गेला आता केस कापायला, आता माहिती ना तो कसे केस कापून येते घरी, तर तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला बघायला भेटेल की तुमचा विक्रांत भाऊ कसे केस वगैरे कापून येते घरी कशी नाही ते, आणि त्यासाठी हा ब्लॉग काढला, आणि बोलायचं म्हणजे एवढंच की म्हणजे कसं वाईट कमेंटचं जाऊ दे, पण लोक प्रेम करतात म्हणून ते प्रेमापोटी पण बोलतात, काही लोकांचं खूप प्रेम आहे आपल्यावरती, हे मी त्याला बोलली म्हणून ते लोक बोलत आहेत की केस कटिंग कर म्हणून, तर ते केस कटिंग कर तू, त्यांना पण छान वाटेल बघायला आपल्या ब्लॉगमध्ये, आणि मला पण खूप छान वाटेल पर्सनली की तू केस कापले तू छान दिसशील असं मी त्याला बोलली, त्या बोलतो ठीक आहे म्हणून, आणि मला माहिती आहे कोणी बोलतं ते प्रेमापोटी बोलतात, कारण की समोरचा म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपली ही जी स्टाईल ती आपल्याला खूप छान वाटते, पण तसं नसतं की समोरचा जो बघणारा असतो ना त्याला ते छान वाटलं पाहिजे असे अशा गोष्टी असतात त्या, तर हे त्याला मी एकदम पटवून दिलं,
मग तेव्हा तो बोलते ठीक आहे बाबा ठीक आहे जातो बोलतो केस कापूनच येतो बोलतो मी आज तर बोलते ठीक आहे लवकर ये म्हटलं केस कापून तर आता माझं घरात काम आहे तर मला थोडं भाजी वगैरे आणायची आज गुरुवार आहे तर भाजी वगैरे खाते मी काय दुसरं खाते तर मी आता जाणार आहे खाली तोपर्यंत मी भाजी वगैरे घेऊन येते मी अजून चहा नाश्ता नाही केला आंघोळ वगैरे होऊन झालं आहे माझं मी आता फ्रेश झाले आता फक्त मला जेवण बनवायचं आणि थोडंसं झाडू मारायचे घरामध्ये लादी पुसायची बाकीचं काम माझे झालेलं आहे तर सो आता मी चालले भाजी वगैरे घेण्यासाठी तर विक्रांतचा वेट करते मी तर कधी येईल माहीत नाही तो जसं येईल तसं मी तुम्हाला दाखवेन की विक्रांतने कसा हेअरस्टाईल केला आहे तो ठीक आहे तर कंटिन्यू राहा आणि काही तुम्हाला जर राग वगैरे असेल आमच्याबद्दल काही तो प्लीज तुम्ही सोडून द्या होतं असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी घडतच असतं असं नाही आणि म्हणजे समजून घ्या बस तुम्ही एवढ्या म्हणजे दिवस तुम्ही आम्हाला इतकं समजून घेतलं तसं तुम्ही आत्ता पण आम्हाला समजून घ्या एवढंच मला बोलायचं आहे बाकी काय नाही आणि रियांशी आहे तशीच आहे रियांशीला कुठल्या गोष्टीचा ॲटिट्यूड नाही आहे किंवा काही नाही आहे म्हणजे असं काही लोक जज करतात की ही खूप हिला ॲटिट्यूड आहे हिच्यामध्ये असं मी अशीच बोलते माझ्यामध्ये ॲटिट्यूड वगैरे काहीच नाही आहे आणि मी पटकन पण असं काही बोलत नाही कोणाला तर प्लीज समजून घ्या जसं तुम्ही रियांशीवरती आधीपासून प्रेम करता तसं तुम्ही आत्ता पण करा प्रेम बस मी एवढंच बोलेन आणि आय होप मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्लॉग्स घेऊन येणार आहे आणि जे रिअल आहेत तेच घेऊन येणार आहे तर कुणी असं काही हे करू नका आणि मला माहिती आहे म्हणजे वाईट बोलणारे पण खूप आहेत पण असं काही नाही त्याच्यापेक्षा चांगलं बोलणारे पण आहेत म्हणजे चांगलं बोलणाऱ्याकडं मी म्हणजे लक्ष देईन वाईट बोलणाऱ्यांकडं लक्ष देणारच नाही बिलकुल तर बस एवढंच बोलते आता मी चालले भाजी वगैरे घ्यायला तर आता विक्रम आल्याच्या नंतर तुम्हाला मी विक्रमची हेअरस्टाईल दाखवते न्यूवाली की त्यांनी कसे हेअरस्टाईल मारले ते ठीक आहे तुम्ही कंटिन्यू बघा तुमच्या भावाचे हेअरस्टाईल तुमच्या भावाने कसे हेअरस्टाईल केले होते ठीक आहे चला तोपर्यंत मी भाजी वगैरे घेऊन येते बघू विक्रम कधी येते चलो बाय बाय गाईज म्हणजे भेटू आप तर गाईज मी आता भाजी पण घेऊन आले तुम्ही बघू शकता तरी पण अजून विक्रम आलेला नाही आहे म्हणजे आता मला विचार करण्यासारखी गोष्ट वाटते की नक्की हा कुठली हेअरकट मारायला गेला आहे एवढा तो भारी काय हेअरकट मारणार आहे हा आता मला विचार पडला आहे कारण की मला ॲक्च्युली अर्धा तास जास्त झाला भाजीला जाऊन पण तिथं बोलत राहिली त्या आईसोबत पण मी त्याच्यानंतरला मग आली मी तरी पण हा अजून नाही आला मला वाटलं हा आला असेल हा अजून घरी नाही आला म्हणजे विचार करा हा कुठली हेअरकट करणार आहे नक्की काय समजणार नाही मला मी एक्सायटेड आहे बघण्यासाठी की तो काय करून येतो आणि काय नाही ते तर तुम्ही पण बघत राहा कारण की बराच वेळ झाला तो आलायच नाही मग तो नक्की काय करतो काय नाही ते आता अजून मला समजलं नाही बघू मी त्याला कॉल केला तर त्यांनी कॉल उचलला नाही तर काय माहिती काय करतो आहे तर आल्यावर तुम्हाला मी दाखवेल तुम्ही पण एक्सायटेड असाल ना माझ्यासारखं की त्याची हेअरकट त्याचा कोणता असणार आहे तो तर मी तर आहेच तो कधी येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन त्याची हेअरकट कसा असणार आहे तो चला तोपर्यंत मी जेवण बनवून घेते तर गाईज माझं जेवण पण झालं बनून आणि विक्रम आला आहे पण तो विक्रम येत नाही आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं माझं सर्व काम पण झालं भांडे वगैरे घासून झालं जेवण बनवून झालं सगळं बनवलं मी आणि विक्रम आला घरामध्ये पण विक्रम येत नाही आहे ब्लॉगमध्ये बोलतो मी नाही बोलतो केस दाखवतो तर त्याला आपण जाऊन बघूया विक्रम काय दाखवतो का नाही केस तर बघ तर का कसे येऊन झोपला ॲक्च्युली त्याला दाखवायची नाही केस ए माझं जॅकेट सोड लवकर दाखव केस कापलेलं नाही आपले एक्सायटेड आहेत केस बघायला तुझी तू केस कापले म्हणजे कसा विषय तुझा मोठा आहे ना म्हणून उठ दाखव तुम्हाला मी ना बॅक कॅमेराने विक्रांचे केस दाखवणार अरे असे काय आपले केस थोडे मोठे पाठीफेर बघू नाही बघू बघू पाठीफेर असेच आहे नाही नाही पाठी मागचे दाखव नाही दाखव लवकर जास्त नाटक करतो दाखवतात की नाही केस चांगला दिसतो ना आता केस अजून थोडी इथून ना तू कट करायला पाहिजे होती हे वाला मी केराटिन करतो आहे की नाही गाईज पाठी 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 दाखव दाखव पाठी काय अयु शपथ पाठी बघा काय करून आले हा ए थांब थांब ना किती हलतोय असं असं तुम्ही कट करायचं अगं तो बोलला चांगला त्याने बघा काय करून आलं केसांचा काय थांब वरती कर मान वरती कर शपथ गाईज विक्रमनी काय करून आलं केसांचा केस बघ फुडून फुडून लेंथ ऍक्च्युली कमी करायला पाहिजे होती तुम्ही केसांची मला नाही आवडली तुझी केस कापली ओके बाकीचं हे पण ठीक आहे थोडं कट करायचं होतं तुम्ही केस गाईज तुम्हाला कसे वाटले विक्रमनी केस का अजून त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजे ते पण सांगा तो करून येईल एक तर तो कापत नव्हता केस पण दाखव मी बोलतो तुमची गाईज सबक आला विक्रम तर विक्रमचे केस कसे वाटले विक्रम तुम्हाला सांगा त्याचा काय प्रॉब्लेम होता
प्रॉब्लेम काय नव्हतं, मला आवडत होतं केस असे लॉंग आहेत त्याच्यामुळे ढवळले केस. आता दिसतोय का चांगला तुमचा भाऊ? काल पण इंस्टा लाईव्हला आलेलो, खूप सारे लोक बोलले की कापून टाक भाऊ, दिसतोय चांगला. मी त्यांना सांगितलं लुक एवढं मॅटर नाही करत यार. तसं नाही, ते केस तुझी पण जास्त वाढली ना, त्याच्यामुळे ही केस अशी विस्कट आहे तुझी, त्याच्यामुळे ते घोसला वाटत होता. काय वाटत होता? घोसला. मग तुला मी कधीपासून बोलत होते आता वाटतो चांगला, थोडा सभ्य पोरगा वाटतो ना. अशी इथं पण करायला पाहिजे बारीक, हे पण बारीक करा. इथं पण केलं ना तसे नाही, पण हे मला लेंथ नाही. कॅरेटिन करीन ना, स्मूथ करतो केस, करू ना थोडं शॅडिंग मारू त्यांना. कशी म्हणली गाईस तुम्हाला केस? मी तर एवढी एक्साइटेड होती ना, तर याने काहीतरी वेगळाच करून आलं. ती डायरेक्टली बोलली, बोलणार नाही बोलते केस कापून. बरोबर आहे ना, कधीपासून मी त्याला सांगते तू केस काप, केस काप. किती दिवस झाले त्याला मी बोलते, दोन चार दिवस. माझ्या बहिणीनं, माझ्या बहिणीनं, माझ्या बहिणीनं सांगा केस मस्त वाटतं त्यांना. खरं सांगा चांगले आहे ना आता केस, पहिल्यापेक्षा आता चांगले असतील. जे बहिणी माझ्यावरती प्रेम करतात, भाऊ तर एवढे प्रेम करतात, एवढे कमेंट्स केले मला केस काप, काय काय बोलले मला, तरी मी केस कापत नव्हतो, आज फायनली केस कापले. सो खरं सांगा की आवडले की नाही तुम्ही बोलायला. नंतर 30 वर्ष नंतर 10 दिवसांनी अजून छोटे करतो मी, पण हे केस असे स्मूथिंग केल्यावरती अजून भारी वाटत असतील तर मग करून घेईन. तसं काय बोलतो? चला अजून काय बोलायचं तुला? नाही गाईस तुम्हाला, मी एवढी एक्साइटेड होती ना याची केस बघण्यासाठी कापलेली, पण हा असा खूप वेळानंतर आला तर मला वाटलं आणि नक्की खूप बारीक केली असेल केस. नाही चांगला दिसतो आता, तरी इथली लेंथ अशी ठेवली आणि इथून पूर्ण बारीक वगैरे करून आलाय. आता मी तुमचं ऐकतो ना, मी ऐकलं ना माझ्या फॅमिलीचं, सगळे बोलत ऐकत नाही ऐकत नाही, आता ऐकायला लागलं मी तुमचं. तर ठीक आहे, तुम्हाला कशी वाटली याची केस नक्की सांगा कमेंट करून, कारण की मी तर खूप वेट केली याची केस. चला भेटू असेच न्यू हेअर स्टाईल घेऊन, नवीन मारू का काहीतरी केस? अरे पिवळे करू का? मस्त वाटत तसं बरोबर ना वाटणार ना गाईस, असे चांगले वाटत ना लुकला थोडेसे. थोडे कट केले अजून छान वाटले. बघू जमलं तर कट करतो, आता सध्या आता जास्त कमेंट नका करू की केस चांगलेच आहे. आता तुम्ही सांगा केस कसे वाटले, जे शेवटपर्यंत बघतो त्यांनाच विचारतो मी कसं वाटलं. कशी वाटली का? मला जे चांगलं वाटलं तेच मी बोलेन ना. कसं वाटतं खोटं का बोलू? नाही चांगलं वाटत तरी माझ्या बहिणी मला कमेंट करून सांगतील. ठीक आहे, माझ्या बहिणी थोडी लेंथ बारीक पाहिजे, छोटे बहिणी मोठे बहिणी सगळ्यांनी सांगा मला केस कसे. बाय बाय, भेटू असं.